नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आज तारीख आहे 4 सप्टेंबर 2020. आजच्या दिवशी लोकसत्ता या न्यूजपेपरने बघा, जे महाराष्ट्राचं रिजनल न्यूजपेपर आहे, राजकीय खेळापोटी एमपीएससी परीक्षा रद्द असं टायटलने त्याने एक न्यूज छापलेली. बघा याच्याबाबत खरं वास्तव काय आहे किंवा विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे, तसेच लोकसत्तेने हे टायटलच का छापलं, तर ती संपूर्ण माहिती एवढ्यामध्ये भेटणार आहे. तसेच महाराष्ट्राची कोरोना स्थिती काय, ओके, सरकार का एक्झाम घेत नाही, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. किंवा विद्यार्थ्यांना बघा का मनस्ताप होतो आहे परीक्षा ढकलण्याचं, ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर बघा त्यांनी पहिल्यांदा जे टायटलनी छापले, बघा राजकीय खेळापोटी एमपीएससीची परीक्षा रद्द, तुम्ही इंटरनेटवर जाऊनसुद्धा पाहू शकता, ही न्यू लोकसत्ता यांच्या वेळेस सापडेल तुम्हाला. तर बघा काय न्यूज, आपण सुरुवातीला संपूर्ण न्यूज वाचू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की संपूर्ण कळेल की न्यूजमध्ये काय सांगितले. तर बघा सुरुवातीला काय सांगितले, राज्य लोकस कुणी छापली, देवेश गोडाने म्हणून, बघा संपादक आहे याच्यामार्फत आलेली आहे, लोकसत्ताचा संपादक आहे. राज्य लोकसेवा आयोगाने 20 सप्टेंबरला होणाऱ्या पूर्वपरीक्षेची 100% तयारी केली होती. परीक्षार्थींना केंद्र बदल करून देत कोरोनामुळे परीक्षा घ्यायच्या विशेष काळजी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या धोरणाला आपण विरोध असताना राज्यात परीक्षा कशी घ्यायची म्हणून या राज्य सरकारने आयोगाला विश्वासात न घेता एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने परस्पर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी आयोगाकडून अद्यापही या संदर्भात अधिकृत पत्र काढण्यात आले नाही. सरकारच्या या राजकीय खेळीमुळे राज्यातील लाखो परीक्षार्थी बळी पडल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर बघा, जेई आणि नीट परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारकडून प्रखर विरोध आहे. काँग्रेसने या विरोधात देशभर आंदोलने सुरू केले आहे. राज्यात 3 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असून एमपीएससी परीक्षेकडे आशेने बघत आहे. मात्र आयोगाला कुठेही विश्वासात न घेता सरकारने या निर्णयामुळे सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. यावरची राजकीय स्वार्थापोटी तिसऱ्यांदा परीक्षे पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थींनी व्यक्त केली. ओके, याच्यामध्ये थोडं शॉर्टमध्ये सांगितलं झालं होतं बघा की जे निर्णय घेतला होता राज्य सरकारने बघा पुढं ढकलण्याचा, ते स्वतःहून घेतला होता, आयोगाला विचारला नव्हता. त्याच्यामुळे आयोगाने काय सांगितलं, हा निर्णय सरकारी आमची संपूर्ण तयारी होती. ओके, त्यानंतर सांगितलं की केंद्र सरकारचे जेही आणि नीट परीक्षा घेण्यावर काय हट्ट आहे त्यांचा, आणि राज्य सरकार आहे बघा या विरोधात करते, काय विरोधात करतं हे पण तुम्हाला मी नंतर सांगणार की महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती किती आहे. ओके, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी बघा एमपीएससीची, काही विद्यार्थी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने, काही विद्यार्थी म्हणतो ना परीक्षा न घेण्याची बाजूने, या दोघांच्या पण बाजू बरोबर आहे. कारण काही एरिया असा आहे की त्या ठिकाणी कोरोनाचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे, काही विद्यार्थी बघा ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत, किंवा काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह नाही, ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह नाही बघा ते विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर करतात की एक्झाम घ्या म्हणून, कारण त्यांचा स्टडी पण झाला आहे, काही विद्यार्थ्यांचा स्टडी नाही झाला. ओके, हे पण असेल. आणि दुसरं म्हणजे बघा, काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे, आता हे सांगता येत नाही की कोणती विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे. ओके, जर अशी लोकं जर पेपरला आले तर कोरोनाचं काय म्हणतो आपण, विस्फोट होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय आहे तर मी तुम्हाला लगेच मॅप दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. त्यापूर्वी बघा, आयोगातर्फे एक नोटिफिकेशन आलं आहे किंवा त्यांच्याकडून काय न्यूज आली ती पाहू आपण. ते आयोग काय म्हणते याबद्दल बघा, तर आयोग काय म्हणते, परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून जाहीर केला असता तरी राज्य लोकसेवा आयोगाने या संदर्भात अद्यापही परीक्षेच्या तारखाबद्दल किंवा तारखेत बदल केलेला नाही, तसेच अधिकृत पत्रही काढले नाही. इथं काय सांगितले, राज्यलोकसेवा आयोगाने म्हणजे एमपीएससीने अजूनही कोणत्या तारखेत बदल केला नाही, म्हणजे फक्त पुढं ढकलण्यात सांगितले, त्यांनी आपल्या तारखेत सांगितले का काही नाही. ओके, नंतर बघा, आयोगाच्या संकेतस्थळावरही 20 सप्टेंबरलाच परीक्षा होण्याची असल्याचे दिसत आहे. आयोगाला कुठलीही माहिती न देता मुख्यमंत्र्यांनी परस्पर परीक्षा समोर ढकलण्याचे जाहीर केल्यामुळे आता आयोगानेच राज्य सरकारला पत्र लिहिले आहे, त्यामुळे आयोग परीक्षा घेण्याच्या पूर्ण तयारीत असले चित्र आहे. म्हणजे यांनी काय सांगितलं, कोणी प्रदीप कुमार सचिव, राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव आहे बघा ते प्रदीप कुमार, यांनी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी बघा 20 ऑगस्टला काय केलं, जाहीर केलं की परीक्षा होणार नाही, पुढे ढकलण्यात येतील. ओके, या संदर्भात संपूर्ण माहितीने काय सांगितलं की संपूर्ण राज्य शासनाचा निर्णय, त्याच्यात आयोगाचा काही संपर्क नाही, आयोग 20 सप्टेंबर जी तारीख होती दिली आपल्याला त्या दिवशी घेण्याच्या तयारीत होतं. ओके, हा संपूर्णपण निर्णय राज्य सरकारचा आहे. तर याबाबत कधी पेपर घ्यायचे या संदर्भात काय करणारे आयोग राज्य सरकारशी बोलत आहे. बघ, त्यांनी खाली पण दिलं आहे, आम्ही राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात नुकतीच पत्र लिहिले आहे, त्याचे उत्तर आल्यावरच परीक्षेबाबत निर्णय होईल. तुर्तास राज्य सरकारच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहे. म्हणजे काय केले, तारखा काय डिक्लेअर केलं नाही, हे तुम्हाला लगेच समजलं असं की जे आयोग आहे बघा किंवा जे सचिव आहे बघा, आता अध्यक्ष तर तुम्हाला नाही सांगणार, जे सचिव कामकाज करतात बघा यांच्यामार्फत न्यूज येत असते. त्यांनी काय सांगितलं की आम्ही आयोगाने किंवा सत्ता आयोगाने राज्य शासनाकडे काय केलं आहे, नोटीस पाठवली की परीक्षा कधी घ्यायची, त्यानंतर जेव्हा राज्य शासन म्हणून की ह्या दिवशी घ्या त्या दिवशी काय होईल, आयोग काय करेन त्या तारखा डिक्लेअर करून आपल्याला
सांगन की ह्या दिवशी परीक्षा होणार आहे. ओके, त्यांनी एवढंच सांगितलं. आता महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय बघा, कारण केंद्र आणि राज्य फरक आहे थोडा. तर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असाल, इथं एप्रिलचा महिना आहे, इथं मेचा महिना आहे, जूनचा, जुलैचा आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर. ओके, तुम्हाला हा ग्राफ कसा दिसतो बघा, हा वर जाताना दिसतो आहे. आणि आज बघा इथं तारीख दिली 3 सप्टेंबरला, किती केसेस, जवळजवळ 83,883 केसेस महाराष्ट्रामध्ये आहे कोरोना व्हायरस डिसीज. बघा महाराष्ट्र, महाराष्ट्राचा हा स्टॅटिस्टिक ग्राफ आहे बघा. मग तुम्ही बघा, एका दिवशी जर 83,883 एवढे केस येत असतील, तर जर असे विद्यार्थी अशा टायमाला जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह आला किंवा काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर याच्यामध्ये महाविस्फोट होणार नाही तर काय होईल. ओके, तुम्ही आता महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांचंच बघा, म्हणजे तुम्हाला समजा बघा महाराष्ट्रात किती केसेस जवळजवळ मागच्या ह्याच्यामध्ये बघा 826,000 काय झाले, म्हणजे 826,000 काय झाले केसेस झाले. त्याप्रमाणे बघा 2 नंबरला आहे आंध्र प्रदेश. ओके, तिथे किती 4,66,000, दुपटीने कमी आहे. त्याच्यामुळे ते जे इतर राज्य आहे बघा ते डेअरिंग करतात. त्यानंतर बघा तामिळनाडू, त्यानंतर बघा कर्नाटक, यांची संख्या कमी. महाराष्ट्रात बघा संख्या दुप्पट आहे सगळ्यांपेक्षा, डबल आहे. 826,000 केसेस झालेत आणि मृत्यू बघा 25,195 मृत्यू झालेत. बाकीच्या आंध्र प्रदेशमध्ये 4,200 फक्त डेट झाले आहेत, पण महाराष्ट्रात बघा 25,195 डेट झाले. म्हणजे महाराष्ट्रात मृत्यूचा दर सर्वात जास्त आहे. म्हणजे 2 नंबरला जे राज्य आहे आंध्र प्रदेश, याच्या कितीतरी पट आहे, 4-5 पट जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहे. मग तुम्ही सांगा की सर, राज्य सरकार कसं काय डेअरिंग करेन की एवढ्या मोठ्या परीक्षा आहे, जे MPSC किंवा इतर परीक्षा ते घेण्याचा. ओके, सर्वांनाच माहिती की सध्या बेरोजगारी असल्यामुळे काय होतं, तसेच जे आयोगाने 2-3 वेळा परीक्षा पुढे ढकलल्या बघा, त्याच्यामुळे सर्वांना मानसिक ताण आला आहे. पण जर तुम्ही राज्य सरकारच्या दृष्टीने पहा, हे खूप मोठं चॅलेंज आहे त्यांच्यासमोर की एक्झाम जर झाली आणि त्याच्यात जर कोरोना संख्या जर वाढली तर किती प्रमाणात मोठे होईल. तर आता इथं बघा महाराष्ट्र आणि इंडियाचं कम्पॅरिझन बघा. ओके, महाराष्ट्रात 826,000 हे काय सापडलेत आपल्या, आपण म्हणतो ना केसेस संपूर्ण इथं तुम्हाला दाखवलं जाईल. आणि टोटल केसेस बघा भारतातले किती आहे, 3.94 मिलियन दाखवले. म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 10 × 3 करा किंवा 10 × 4 40 लाख केस आहे. त्यापैकी 8 लाख फक्त महाराष्ट्रातच आहे, 1/3 केस फक्त महाराष्ट्रातच आहे. त्यानंतर ओव्हरव्यू बघा, डेट किती, 25,195 डेट आहेत. आणि एकूण देशामध्ये बघा 68,000, जवळजवळ निम्म्याला निम्मे काय आहेत महाराष्ट्रात डेट आहेत. बघा पूर्ण देशाच्या निम्मे डेट जवळजवळ म्हणते 40-45% डेट महाराष्ट्रात आहे. मग सांगा एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रासमोर एवढं मोठं चॅलेंज असताना राज्य सरकार एवढी मोठी का डेअरिंग करेन. ओके, तुम्हाला समजलं की राज्य सरकारने का डिसिजन चेंज केला की एक्झाम होण्याचा. ओके, सर्वांना माहिती MPSC परीक्षा होत किती वेळा ढकल, 3 वेळा ढकलण्यात आले बघा. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक परिणाम नक्कीच होईल, पण राज्य सरकारच्या दृष्टीनेसुद्धा हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे, जे परीक्षा ढकलण्याच्या पुढे आलेत. कारण बघा याच्यामुळे काय होईल, कोरोनाचा मोठा महाविस्फोट होईल. हा, आपण परीक्षा डिक्लेअर नक्की कराव्यात, कारण टाईम टेबल झालं तर विद्यार्थ्यांना काय होईल, अभ्यास करायला म्हणजे उत्स्फूर्त येईन किंवा त्यांना चान्स भेटेल की ह्या तारखेला असल्यामुळे ते काय होईल, विद्यार्थी स्टडी मोठ्या प्रमाणावर करतील. ओके, तर मित्रांनो, हे राजकीय खेळापोटी काही नव्हतं. MPSC निर्णय हा फक्त जे महाराष्ट्राचा कोरोनाचा ग्राफ आहे किंवा स्थिती बघा, यावरूनच हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, हे त्याच्या मागचं खरं वास्तव आहे. आता लोकसत्तेने काय असं बातमी तापली ते त्यांनाच माहिती आहे. ओके, तुम्हाला समजलं असं की जे सध्या राज्य सरकारने का निर्णय हा घेतला आहे. ओके, तर ही छोटीशी बातमी होती, तुम्हाला शेअर करायची वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर केली. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या निर्णय कसा वाटला किंवा जे लोकसत्तेन जी न्यूज छापली बघा, ही खरी कुठे तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.